भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका 18 वर्षाच्या तरुणीची तिच्याच मित्राने हत्या केल्याची घटना अंधेरीतील सहार रोडवर परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे पोलीस घरी येईपर्यंत पालकांना याची पुसटशीही कल्पना आली नव्हती. बातमी पाहूया त्याआधी HPN न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. सकाळी उशिरापर्यंत मुलगी बेडरूम मधून बाहेर आली नाही. काही वेळाने पोलीस घरी आले आणि त्यांनी मुलीची हत्या झाल्याचे आईवडिलांना सांगितले. यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. झैब ख्वाजा हुसेन सोलकर असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी आणि आरोपी सोलकर यांच्यात मैत्री होती. काही कारणाने मुलीने ही मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र आरोपी सोलकर हे सोलकरला मान्य नव्हते. मुलीचा नकार सोलकरला मान्य नसल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतला. रविवारी रात्री पीडित मुलीने आपल्या कुटुंबासोबत जेवण केले. मग सर्व जण झोपी गेले. कुटुंबीय हॉलमध्ये झोपले होते तर मुलगी बेडरूममध्ये झोपली होती. या दरम्यान रात्रीच्या वेळी सर्व झोपेत असताना सोलकर मुलीच्या घरामध्ये शिरला. यानंतर त्याने मुलीची गळा आवळून हत्या केली आणि निघून गेला. सकाळी मुलगी उशिरापर्यंत उठली नाही. काही वेळाने पोलीस घरी आले आणि म्हणाले मुलीची हत्या झाली आहे. यानंतर कुटुंबियांसह पोलिसांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह बेडवर आढळला. सर्व प्रकार पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. आरोपी सोलकरच्या वडिलांनीच सहार पोलिसांना हत्येची माहिती दिली. यानंतर पोलीस मुलीच्या घरी दाखल झाले आणि प्रकरणाची शहानिशा केली. हत्या केल्यानंतर आरोपीने स्मशानात जाऊन स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न केला. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी स्मशानात जाऊन आरोपीला अटक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.